उसकी सोच भी पता चले। आपने शादी की, ठीक है, अच्छी बात है, नहीं जमता है तो छोड़ दो, अलग हो जाओ। ये अलग भी नहीं हो रहा है और शादी की रस्में भी नहीं मैं पूरी कर। मतलब एक महिला के साथ अगर वो न्याय नहीं दे सकता तो आपके साथ में क्या न्याय देगा? तो आपला धर्मपत्नी बरोबर असर व्यवस्थित वागू शकत नसेल तो तुमच्या बरोबर काय? आणि म्हणून आपल्याला आश्चर्य दिसतंय की मोदी बरोबर त्याचा मंत्री तुम्ही कधी बघितलाय का? आणि माझ्याकडून 1000 रुपये घेऊन जा फोटो मध्ये। मोदीचे जेवढे फोटो आले मोदीचे जेवढे फोटो आले त्या फोटो मध्ये मोदीचा एक तरी मंत्री तुम्हाला दिसतोय का? एक तरी मंत्री तुम्हाला दिसतोय का? आता एकही मंत्री दिसत नाही। जालन्याचे रावसाहेब दानवेंना मी असताना एकदा विचारलं, रावसाहेब जरा पंतप्रधानाच्या बाजूला उभं राहून एक फोटो तरी काढा। माणूस चांगला आहे, रावसाहेब दानवे फार चांगले आहेत, हाजी मस्ता बहुत करते। तो हंसते हंसते उन्होंने कहा कि प्रकाश भाई, मैं अगर उनकी बीबी भी होता ना तो शायद मुझसे वो फोटो नहीं निकालते। तो राम साहब से पूछा मैंने भी, ये क्यों? बोले अंग्रेजी में जो लफ्ज है ना मैंग्लोवेनिया, उसका मतलब यह है कि खुद से ही प्यार करना। बोले बोलना नरेंद्र मोदी है, वो अपने से ही प्यार करते और किसी से नहीं करते, और इसलिए उनका ही फोटो आएगा। और आपने देखा होगा कि उसके सिक्योरिटी के भी फोटो भी आते, पहले आते थे लेकिन आप वो भी चले गए। ये जो इंसान है, मैं आम हिंदुओं से कह रहा हूं, हाँ सभी तो सभी, आप किस तरह का आदमी देखना चाहते? इस 56 इंच के छाती को पूछ रहा हूं, गलवान के घाटी में आन लडाखच्या एरियामध्ये चायनाने असर 4000 स्क्वेअर मीटर म्हणजे 20 किलोमीटर 20 किलोमीटर हे भारताच्या सरहद्दीमध्ये आलेत, टेंट टाकलेत, आर्मी लावलेली आहे। ही खरी आहे की खोटी आहे सांग? इथले जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू नका। हो सर, पण सुब्रमण्यम स्वामी की ज्यांनी राम सेतूसाठी सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि पंढरपूरचं मंदिर पुन्हा बडव्यांना द्यावं म्हणून हायकोर्टामध्ये केस दाखली, त्याचा व्हिडिओ आपण ऐका। त्याचा व्हिडिओ आपण ऐका। 81 89 90 या दरम्यान हाच सुब्रमण्यम स्वामी फॉरेन अफेअर्स मिनिस्टर होता, परराष्ट्र मंत्री होता, आणि त्यांनी चायना बरोबर बसून बॉर्डर आखून घेतली होती।
आज तोच सुब्रमण्यम स्वामी असं म्हणतोय, आज तोच सुब्रमण्यम स्वामी असं म्हणतोय की ती बॉर्डर आखलेली कधीच ओलांडल्या गेली आणि 12 किलोमीटर जे आहे चायना आतमध्ये येऊन गेलेला आहे. आणि बोधीला जर तुम्ही पुन्हा ठेवलं तर लडाख तुमच्याकडून गेल्याशिवाय राहणार नाही हे तो त्या ठिकाणी म्हणतो. सुब्रमण्यम स्वामी कोण आहे? सुब्रमण्यम स्वामी कोण आहे? भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे. हे आरोप विरोधी पक्षाचे आमदार करत नाही, खासदार करत नाही. पण भारतीय जनता पक्षामधले जे देशभक्त आहेत, भारतीय जनता पक्षामधले जे देशभक्त आहेत, तेच आता मोदींवरती आरोप करतात आहेत. तेच मोदींवरती आरोप करतात आहेत की या माणसाची 56 इंचाची छाती असेल पण आतमध्ये पूर्ण खोकला आहे, त्याच्या ताकदच नाही अशी असणारी परिस्थिती.